नमस्कार मित्रांनो, कला प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे. यावेळी प्रवासामध्ये मी आलोय कोकणामध्ये आणि कोकणातल्या ऐतिहासिक शहर म्हणजे संगमेश्वर इथे आलोय. संगमेश्वरच्या पैसा फंड हायस्कूलमध्ये मी आज भेट दिली. ह्या शाळेतल्या कला शिक्षकांनी मुलांसोबत आणि ह्या शाळेमध्ये जे कलाविष्कार केलेत किंवा इथे काही ऍक्टिव्हिटी घेतल्यात त्या आश्चर्यचकित करणाऱ्या. आपण पाहतोय की इतर शाळांमध्ये कला शिक्षण कसं महत्वाचं नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे, पण ह्या शाळेमध्ये सर्वांसाठी एक आदर्श घालवण्यात आलेला आहे. इथले कला शिक्षक जितेंद्र पराडकर सरांनी इथे अभिनव उपक्रम केला, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी आदर्श असणार आहे. मी जितेंद्र दत्तात्रय पराडकर, कला शिक्षक, पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर. संगमेश्वरची ऐतिहासिक परंपरा सर्व महाराष्ट्राला ज्ञातच आहे. याच्या जोडीला 1929 साली संगमेश्वर येथे संगमेश्वरमधल्या व्यापाऱ्यांनी अक्षरशः आपल्या व्यवसायात होणाऱ्या नफ्यातला एक एक पैसा बाजूला काढून व्यापारी पैसा फंड संस्था या नावानं एक शैक्षणिक संस्था स्थापन केली. की जसं शिक्षण हे महत्वाचं आहे, अन्य विषयाचं शिक्षण ज्याला जितकं महत्व आहे तितकंच कलेला महत्व आहे. आणि मग संस्थेनं आपल्या या पैसा पण इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून तालुक्यामध्ये एक वेगळी कला चळवळ उभारण्यासाठी एक वेगळा उपक्रम हाती घेतला. सन 2008-09 या साली असं लक्षात आलं की परिसरातल्या अनेक हायस्कूलमध्ये कला शिक्षक नाही आहेत, तर येथील मुलांना कलेचं शिक्षण मिळण्यासाठी आपण काय करू शकतो. त्या माध्यमातून 2008-09 स्वतंत्र कला वर्ग उभा करण्याच्या दृष्टिकोनातून कला रसिक परिसरातले देणगीदार यांच्या माध्यमातून 2008-09 आपण प्रथम कला वर्ग उभा केला आणि या कला वर्गामध्ये विद्यार्थ्यांची चित्र लावली. त्याच्या जोडीला आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्केच क्लब सारखा उपक्रम राबवला. दर रविवारी संध्याकाळी एक तास मुलांनी या परिसरामध्ये शाळेच्या कुठेही आपल्याला आवडेल त्या ठिकाणी जाऊन स्केचिंग करायचं, जेणेकरून स्केचिंगचा सराव झाला तर मुलांचा हाताला कलेच्या माध्यमातून उत्तम सराव होईल आणि त्यांची जी कला आहे ती अधिक बहरत जाईल. या उद्देशाने आपण सुरू केलेला जो स्केच क्लबचा उपक्रम होता याला विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्याच्या जोडीला आपण सन 2000 साली प्रशालेमध्ये उत्तम काम करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या चित्रांची निवड करून त्या चित्रांच्या माध्यमातून कला साधना नावाचं चित्रकला वार्षिक हे दर 26 जानेवारीला प्रकाशित करण्याचा उपक्रम सुरू केला. सलग 22 वर्ष आपण हा उपक्रम करतोय. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांची कलेच्या बाबतीत परस्परांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी, कला साधनामध्ये चित्र लागण्यासाठी विद्यार्थ्यांनी सराव करावा. याच्या जोडीला हे जे कलाकार आपली चित्र या कला साधनासाठी देत असतात ते आमच्या शाळेतून 12वीपर्यंत शिकून जेव्हा अन्यत्र जातात, कला शिक्षण घेतात, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जातात, देशाच्या विविध भागात जातात, हे राज्यस्तरावर, देशस्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मोठे नावलौकिक मिळवतील, आर्टिस्ट होतील, त्यांचं नाव होईल, तेव्हा त्यांची बालपणातील कला कदाचित त्यांच्याजवळ नसेल पण प्रशालेमध्ये उपलब्ध असेल. आणि या माध्यमातून जवळपास 1200 कलाकृतींचा संग्रह प्रशालेच्या कला विभागाकडे झालेला आहे. नक्कीच आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर ज्यावेळेला गेली 2 वर्ष संपूर्ण देश, जग कोरोनाचा सामना करतोय त्यावेळेला प्रशालेमध्ये विद्यार्थी येत नव्हते. यावेळेला काय करायचं हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर होता. मग प्रशालेचे माजी विद्यार्थी हेमंत सावंत, प्राची रहाटे आणि स्नेहांकित पांचा यांच्या संकल्पनेतून यांनी एक मुद्दा माझ्या समोर ठेवला की सर, आपण इथे काहीतरी कलेच्या माध्यमातून आपण गॅलरी उभारण्यासाठी काहीतरी हालचाल करूया. आणि मग माझ्या मनानं उचल खाल्ली आणि मग आम्ही प्रशालेमध्ये जो आमचा कला वर्ग आहे त्याच्या वरच्या बाजूला जो डेमॉन्स्ट्रेशन हॉल आहे तिथे गॅलरी उभा करण्याचा निर्णय घेतला. आणि जवळपास वर्षभर राबल्यानंतर विविध चित्रकारांकडे आम्ही विनंती केली, शिल्पकारांकडे विनंती केली. आमचेच असंख्य माजी विद्यार्थी आहेत जे GD Art झालेत, जे कमर्शियल आर्टिस्ट झालेत, जे ATD झालेत, त्यांनी देखील आपल्या कलाकृती प्रशालेला दिल्या आणि त्या माध्यमातून वर्षभराच्या मेहनतीनंतर एक सुंदर असं कलादालन
हे प्रशालेमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचा उद्देश असा आहे की प्रशालेच्या जवळूनच चार पदरी रस्ता जातोय, इथून पर्यटक जाणार आहेत, तर हे पर्यटक या प्रशालेतलं हे कलादालन पाहण्यासाठी यावेत आणि कलेची जी चळवळ आहे जी संस्थेनं शाळेनं प्रशालेच्या कला विभागानं हाती घेतली आहे ती चळवळ अशीच पुढे जात राहावी आणि त्याच्यातून कोकणच्या ग्रामीण भागात दडलेले जे कलाकार आहेत त्यांच्या कलेला न्याय मिळावा हाच या उपक्रमामागचा खरा हेतू आहे. धन्यवाद. Thank you.